आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसर येथे सोयाबीन बीज प्रक्रिया मोहिमे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कवटेसर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग यांच्या वतीने खरीप हंगामाच्या दृष्टीने कवटेसरचे प्रगतशील शेतकरी सातगुंडा पाटील यांच्या शिवारात आज सोयाबीन बीज प्रक्रिया मोहिमेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी बीज प्रक्रिया कशी करतात याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. 10 किलो सोयाबीन बियास प्रथम रासायनिक प्रक्रिया 22:250 ग्रॅम, नंतर PSB फॉस्फेट सोलबल जीवाणू प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम, रायझोबियम प्रति 10 किलो प्रमाणे 250 ग्रॅम, याप्रमाणे ओंजळभर पाणी मारून गोंडपाटाच्या सहाय्याने चोळून घेतलं. यावेळी स्वागत व प्रास्ताविक कृषी सहाय्यक अजित डवरी आभार जुवंदर किनीकर यांनी मानले. यावेळी संदीप गाडवे, अभय पाटील व इतर सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर. कृषी विभागामार्फत आज कवटेसार गावामध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया आयोजित केली आहे. सोयाबीन बीज प्रक्रिया ही महत्वाची आहे, कारण टोकणी करायच्या अगोदर जे सोयाबीन बीज प्रक्रिया आहे त्यामध्ये 22:10 PSB आणि रायझोबियमची बीज प्रक्रिया करायची असते. या बीज प्रक्रिया केल्यामुळे कोणतेही येणारे करपारो आई वगैरे असे जे नंतर जे येणारे रोग आहेत ते रोग आटोक्यात प्रयत्न होते. त्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत शिरोळ तालुक्याचे सुतार साहेब त्याचबरोबर डवरे साहेब हे दोघे जण कोटेसर गावामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन पिकं उत्पादन वाढण्यासाठी व येणाऱ्या समोरच्या संकटाला म्हणजे सोयाबीन असणं सोयाबीनवर येणारं तांबेरा कीटनाशक या